ब्रेकनंतर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये। तर काँग्रेसचे उमेदवार मुझफ्फर हुसैन यांनी सोशल मीडियावर त्यांच्या बदनामीसाठी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय। मुझफ्फर हुसैन यांनी ज्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे त्यापैकी काही जण भाजपचे समर्थक असल्याची माहिती आहे। काँग्रेस नेत्यांनी म्हटलंय की त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्यासाठी हे सर्व काही केलं गेलं। त्यांनी पोलिसांकडून लवकरात लवकर कारवाईची मागणी केली आहे आणि आरोपींविरुद्ध कडक कारवाई करण्याची विनंती केली आहे। आज सुबह मुझे पता चला कि मेरे ऊपर एक FIR की गई है और FIR के जो याचिका धारक जो है कोई एडवोकेट राहुल राय करके कोई है। मामला ऐसा है कि सोशल मीडिया पे मैंने एक पोस्ट चलाई थी जो कि ऑलरेडी सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स पे गूगल पे सब जगह अवेलेबल है और वो पोस्ट के बारे में जानकारी देना चाहूँगा। पोस्ट ऐसा है कि आतंकवादी याकूब मेमन इनको फांसी नहीं दी जानी चाहिए, इसके लिए याचिका एक पिटीशन दायर किया गया था। करीबन 40 से ऊपर लोग का उसमें नाम है। अशाच काही बातम्या पाहायच्या आहेत पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।